हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज मी बनवत आहे दिवाळीसाठी स्पेशल एकदम मऊसूत असे जिभेवर ठेवताच विरघळणारे तांदळाचे लाडू। त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। दोन तीन पाण्याने मी तांदूळ धुवून घेत आहे। त्यानंतर हे तांदूळ मी चाळणीवर ओतत आहे, यामुळे त्यातील पाणी निघून जाईल। हे तांदूळ चांगले निथळल्यानंतर एका स्वच्छ कापडावर मी हे पसरवून ठेवत आहे। हे तांदूळ मी घरातच सावलीत पसरवलेले आहेत। चांगले कडक सुकल्यानंतर मी एका कढईत ते स्लो गॅसवर भाजत आहे। हे तांदूळ हलके पांढरे होईपर्यंत भाजायचे, जास्त लाल होऊ द्यायचे नाही। थंड झाल्यानंतर हे तांदूळ मी मिक्सरमधून बारीक दळून घेतले आहेत आणि हे एका पिठी गाळण्याच्या चाळणीतून गाळून घेत आहे। चाळून घेतल्यानंतर चाळणीवर उरलेले जाळसर तांदूळ परत मिक्सरच्या जारमध्ये घालून मी बारीक दळून घेत आहे आणि ते परत चाळून घेत आहे। हे बारीक चाळलेलं पीठ मी परत आता एका स्वच्छ कापडातून गाळून घेत आहे। कापडातून गाळल्यानंतर तांदळाची बारीक पिठी तयार होते। दिवाळीमध्ये जेव्हा मी दराब्याचे लाडू तयार करते तेव्हा दराब्यासाठी लागणारी पिठी पण मी याच कपड्यातून गाळत असते। गव्हामध्ये एक प्रकारचा चिकटपणा असतो, तो ग्लुटेनमुळे असतो, परंतु तांदूळ हा चिकट नसतो, हा ग्लुटेन फ्री असतो। यामुळे तांदूळ हा पोटाच्या रोगांमध्ये अतिशय उत्तम आहे। तांदूळ हा केव्हाही कमी पॉलिश केलेला असावा। यामध्ये बी व्हिटॅमिन्स, डी व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि फायबर्स असतात। तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सच असतात, यामुळे आवश्यक ऊर्जा निर्माण होते। तांदळामध्ये सोडियम आणि कोलेस्ट्रॉलची प्रमाण नगण्य असतं, यामुळे तांदूळ हृदयासाठी अतिशय चांगला असतो। झोप येत नसेल म्हणजेच इनसोमनिया असेल तर तांदळाचे पदार्थ खात राहावे, यामुळे सेरेटोनिनची लेव्हल वाढते आणि झोप यायला लागते। सहसा वरण भात हा सगळीकडे खाल्ला जातो। एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घालत आहे। या तुपामध्ये एक मोठी वाटी भरून मी तांदळाची पिठी घालत आहे। ही तांदळाची पिठी भाजत असताना सारखे हलवत राहावे, नाहीतर लगेच करपण्याची शक्यता असते। बी पी डायबिटीज नसेल तर हे तूप थोडंसं तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता। अर्धी वाटीपर्यंत तूप आपण यात घालू शकतो। तूप हे गुणांनी मधुर असतं, पित्तशामक असतं, मेदा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारं असतं। तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। तुपामुळे शरीर बळकट आणि निरोगी राहतं। यामध्ये मी आता दोन तीन चमचे किसलेले सुके खोबरे घालत आहे। दुधाच्या वरची साय साठवून घरच्या घरी साजूक तूप कसे तयार करायचे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो पण नक्की बघा। मंद सुगंध येईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजायचे आहे। याची फ्लेम लो ते मीडियमवरच ठेवायची आहे। हे मिश्रण चांगले गार झाल्यानंतर त्यात मी काजू बदामचे थोडेसे काप घालत आहे आणि थोडीशी वेलची पूड घालणार आहे। हे मिश्रण हाताने मी छान एकजीव करून घेत आहे। यामध्ये मी घालत आहे एक वाटी साखर। यामध्ये घालण्यासाठी मी एक वाटी साखरेची पिठी घेतलेली आहे। ही पिठी ज्या वाटेने तांदळाची पिठी मोजलेली असेल त्याच वाटेने मोजावी, म्हणजे लाडू छान लागतात। गोडाचे प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता। साखरेमध्ये जर थोडेसे गोळे असतील तर तुम्ही हे पीठ साखरेची पिठी गाळूनसुद्धा घेऊ शकता। बाइंडिंगसाठी मी यामध्ये दोन तीन चमचे तूप घालत आहे। बाइंडिंगसाठी साधारण पूर्ण तूप अर्धी वाटी लागतं।
तांदळाची पिठी परततानाच तुम्ही जर थोडं जास्त तूप घातलं असेल तर यावेळी तूप जास्त घालण्याची गरज पडत नाही। यानंतर मी तांदळाचे लाडू वळून घेत आहे। माझ्याकडे हा गोल आकाराचा करंजीचा साचा आहे। यामध्ये मी मिश्रण घालून गोल अशा आकाराचे लाडू तयार करून घेत आहे। यामुळे लाडवांवर छान डिझाईन तयार होईल। बघा, आपला तांदळाचा अगदी छान असा डिझाईनचा लाडू तयार झालेला आहे। असे हे लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात आणि तोंडात टाकल्याबरोबरच विरघळायला लागतात, त्यामुळे खूपच छान लागतात। येत्या दिवाळीत तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले याचा फोटो मला माझ्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर पोस्ट करा, म्हणजे मला पण बघता येईल। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा। सबस्क्राईब केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच एका सुंदरशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।